नमस्कार मंडळी, जळगाव खानदेश बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। लोणंद शहरामध्ये नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या वाचाळवीर रावसाहेब दानवे यांचा महाराष्ट्र नाभिक महामंडळ खंडाळा तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध। याबाबत सविस्तर वृत्त। लोणंद शहरात नगरपंचायत कार्यालयासमोर 8 मार्च रोजी सकाळी 10 वाजता नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या वाचाळवीर रावसाहेब दानवे यांचा जाहीर निषेध। महाराष्ट्र नाभिक महामंडळ खंडाळा तालुक्याच्या वतीने शंकर मर्दाने यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध करून लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनी गणेश माने यांना निवेदन देण्यात आले। यावेळी उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेडके पाटील, नगरसेवक सागर शेडके, लक्ष्मणराव शेडके पाटील, रवींद्र क्षीरसागर, मस्को शेडके पाटील, सागर गालिंदे, लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनी विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। समादेशक अधिकारी दादासाहेब खताळ सह होमगार्ड या ठिकाणी उपस्थित होते। बाईट नाभिक महामंडळाचे नेते शंकर मर्दाने व मस्को शेडके पाटील यांची आहे। या बाईटमध्ये त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे। महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे किशोर पवार, राजू गोरे, गणेश पवार, किसन पवार, जयवंत साळुंके, रामभाऊ गायकवाड, गणेश देवकर, मधुकर साळुंके, शरद साळुंके आदि कार्यकर्ते पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते। JKN न्यूजकरिता दिलीप वाघमारे, लोणंद। जालन्यामध्ये केंद्र शासनाचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे एका सभेमध्ये बोलत असताना, राज्य शासनावर टीका करीत असताना त्यांनी त्यांच्या जी वाचाळवीर पद्धत त्यांची बोलण्याची आहे, त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी राज्य शासनावर टीका करत असतानाच एक असे आमच्या समाजाबद्दल अपशब्द वापरले की बालाजीला ज्यावेळेस हा समाज बांधव जात असतो दर्शनासाठी, त्यावेळेला त्या ठिकाणी केशदान करत असतात। हे केशदान करत असताना त्या ठिकाणी असताना नाभिक समाजाचा न्हावी बांधव येणाऱ्या भाविकाला आपल्याजवळ बोलवतो, त्याच्या डोक्याला पाणी लावतो आणि वस्त्राला घेऊनशेने वस्त्राने त्या माणसाच्या डोक्यावर 2 पट ओढतो आणि त्याला बाजूला बसवतो। त्याच्यानंतर दुसऱ्या माणसाला घेतो, दुसऱ्या माणसाला घेतल्याच्यानंतर त्या दुसऱ्या माणसालाही पाणी लावतो, त्याच्या डोक्यावर वस्त्र 2 पट बसव काढतो आणि त्याला साईडला बसवतो। अशा पद्धतीचं वक्तव्य त्या रावसाहेब दानव्यांनी केलेलं आहे परवा जालन्यामध्ये। मला त्यांना असं एक विचारायचं आहे की आजपर्यंत ह्या भारत देशातील प्रत्येक नागरिक किंवा भाविक किंवा कुणीही सांगेल की नाभिक समाजातल्या आमच्या बांधवानं कधी की बाबा अर्ध गिराक केले आणि अर्ध गिराक केले ठेवले आणि बाबा दुसरे गिराक घेतले असं कधीही झालेलं नाही। एवन आमचा समाज बांधव तुम्हाला स्वच्छ करतो म्हणून तुम्ही स्वच्छ दिसताय। जर आमच्या समाजानं तुम्हाला स्वच्छ नाही केलं तर तुम्ही एखाद्या भिकाऱ्यापेक्षा तुमची वाईट अवस्था होईल। पण तुमच्या ह्या जीबी इतक्या भाजप पक्षाच्या लोकांच्या घसरतात। गेल्या 3 वर्षापूर्वीही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौडच्या कारखान्यावर उद्घाटन करत असताना त्यावेळीच मी अशाच पद्धतीचं वक्तव्य केलं होतं। त्यावेळेलाही संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण नाभिक समाज एकवटला होता आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना आपण वाळव्याच्या जाहीर सभेमध्ये माफी मागायला लावली होती। त्याच पद्धतीनं आजही आम्हाला लोणंदमध्ये सर्व राजकीय पक्षाच्या लोकांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि ह्या ठिकाणी सर्वांनी निषेध व्यक्त करण्याहून आमच्यामध्ये सर्वजण समाज बांधव सामील झालेले आहेत। आम्ही सर्वजण एकजुटीनं रावसाहेब दानव्यांचा निषेध करत आहोत। तिन्ही पक्षाचं जे सरकार आहे, तिन्ही पक्षाचे नेते आज आमच्याबरोबर आहेत आणि आम्ही सर्वांनी म्हणून निषेध व्यक्त केलेला आहे आणि हा निषेध नुसता व्यक्त करून आम्ही थांबणार नाही। जर रावसाहेब दानव्यांनी जाहीर माफी मागावी, त्याचबरोबर नरेंद्र मोदी साहेबांनी रावसाहेब दानव्यांचा राजीनामा घ्यावा अशी एक आम्ही मागणी करीत आहोत आणि तो जर घेतला नाही किंवा त्यांनी जर जाहीर माफी मागितली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि आजचं आंदोलन ही फक्त लोणंद किंवा खंडाळ्यापुरतं मर्यादित नाही तर आमच्या ओबीसी VJNT बहुजन परिषद व नाभिक समाज संघटना यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हे आंदोलन आज पुकारलेलं आहे। प्रत्येक तहसील कार्यालयावर किंवा मोठ्या शहरामध्ये हे आंदोलन चालू आहे आणि हेच आंदोलन जर रावसाहेब दानव्यांनी राजीनामा नाही दिला आणखीन तीव्र करण्यात येईल आणि संपूर्ण राजकीय पक्षाच्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे त्या पाठिंब्याच्या बळावर आम्ही हे आंदोलन यशस्वी करू असं मी जाहीरपणे या ठिकाणी म्हणतो आणि रावसाहेब दानव्यांचा जाहीर निषेध करतो, त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो आणि या ठिकाणी थांबतो। भारतीय लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत लिहिल्याप्रमाणे प्रत्येकाला
भारतीय देशामध्ये आपापल्या समाजात आपापल्या साहेब दानवेने नाभिक संघटनेबद्दल अपशब्द काढून त्या नाभिक संघटनेची हेटाळणी केली आहे, तर अशा माणसाला शिक्षा झाली पाहिजे। त्याबद्दल मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे। तो जर एखादा कोणी व्यक्ती एखादी पक्षाची ताकदही म्हणून मस्ती करत असेल तर त्याच्यावरती माझं म्हणणं आहे त्यांचा निषेध करून त्यांच्या गुन्हे दाखल झाले पाहिजे। तो कुठलाही मनुष्य असो आणि कुठेही राहणारा असो, कुठल्याही समाजाला जातीवाचक बोलत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। ह्या मताचा मी माजी सैनिक खंडाळा तालुका संघटनेच्या वतीनं मी शासनाला विनंती करतो की या निषेधार्थ त्यांच्यावर अशा बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर, तो कुणीही असो, चाहे समाजात काम करणारा असो, राजकीय पक्षात काम करणारा असो, पण कुणीही बोलला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। आणि मी या संघटनेच्या आज जो नाभिक संघटनेला बोललो आहे तर रावसाहेब दानव्यांचा मी निषेध करतो, माजी सैनिक खंडाळा तालुका सैनिकच्या वतीनं। आणि ओबीसी संघटनेला, माझा नाभिक संघटनेला जाहीर पाठिंबा आहे या आंदोलनाबद्दल।